काय काय म्हणतो, रामचंद्र किसन ये बस ये दे बस. आओ नको. ए किसन तू पण बस रे, बस तिथ बस 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 रे. राम यावर्षी तुला तांदूळ किती झाला रे? 12 पोती. फक्त 12 पोती कमी झाला? तू तरी काय करशील, तुझ्याकडे जमीनच एवढी एवढी, तुझ्या कुटुंबामध्ये एवढे लोक खाणार रे, सगळ्यांना जास्त लागणार ना तांदूळ, एवढा तांदूळ पुरणार का सांग बर? तुला जास्त तांदूळ पाहिजे असेल तर जास्त जमीन पाहिजे ना तुला. हे रामे तू एक काम कर, तू ना त्या सखारामची जमीन कसायला घे, म्हणजे तुझं उत्पन्नही वाढेल आणि तुझी मिळकत पण वाढेल जास्त. नाही नाही खुदसाहेब, त्याची काहीच गरज नाही. आओ ते एका कुळाकडून जबरदस्तीने घेतलेली जमीन दुसऱ्या कुळानं कसायची नाही असं बाबासाहेबांनी सांगितलंय. कोणी सांगितलं? बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणून मला नको तुमची जमीन. हा बाबासाहेब, बाबासाहेब साहेब. तुम्ही काय बी करा, सध्या गावात कुणी बी सखारामची जमीन कसणार नाही. आता असं किती दिवस लोकांना मारणार आहे तो? तुमचं दिस भरलं आता. मी चापकाचे फटके द्या की काय बी करा, पण इथून पुढं आमच्या कुळातली एकी तुटायची नाही आता. समजलं दिगंबर? तुमच्यावर कारवाई करायच्या अगोदर तो खोत तुम्हाला काही नोटीस वगैरे बजावतो का? नाही नाही साहेब, तो दिगंबर येतो आणि आमचं धान्य घेऊन निघून जातो. ओ आंबेडकर, विस्तवाशी खेळणं बंद करा. माझ्याशी वैर तुम्हाला खूप महागात जाईल तुम्हाला सांगतोय. कुळांना सारा भरू नका, दुसऱ्या कुळाच्या जमिनी करू नका, असल्या चिथावण्या देणं बंद करा. कुळांनी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही सांगू नका, त्यांनी किती सारा भरायचं हे तुम्ही ठरवायचं नाही. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांनी शेतसारा भरलेला नाही त्यांच्यावर सरकारी कारवाई होईल. मी कोर्टातनं बेलीफ आणेन. तुम्ही आता यांच्यासमोर कितीही माच केला तरी तुम्हाला सरकारी कारवाई पुढे मान झुकावायच लागेल. हो खोत, बेलीफ आल्यावर आम्ही पण सांगू की तुम्ही आम्हाला चापकाने मारता दे काय रे. हा हे तुम्हाला काय वाटलं तो बेलीफ तुमच्यावर विश्वास ठेवेल? हा अरे त्याला त्याचा शेतसारा मिळाल्याची मतलब बोला, देताय शेतसारा भरायला नकार? आहे तुमच्यामध्ये सरकारी कारवाई विरुद्ध जाण्याची हिंमत? हो आहे माझ्यात हिंमत आणि मी नाही घाबरता सरकारी कारवाईला. आणि शेतसाऱ्याची तर एक कवडी मी तुम्हाला देणार नाही. हा आम्ही पण शेतसारा भरणार नाही. कोणी बी नाही देणार. हा नाही देणार. आम्ही पण देणार नाही. खबरदार बाबासाहेबांना हात लावाल तर जिवंत काढून टाकीन इथे. थांबा थांबा, कोणीही कायदा हातात घ्यायचा नाहीये काय ठरलं होतं? ते खाली घ्या, खाली घ्या पहिले. दिगंबर खोत,
बेलीफान मार्फत किती माणसांसाठी अटकेचं वॉरंट आणणारे आणि यांच्यावर जप्तीची कारवाई करणारेस? 5, 10, 100 या तुमच्या तालुक्यामध्ये 50 ते 60 हजार शेतकरी आहेत. या हिशोबाने तुमच्या इनाम गावामध्ये 100 च्या वर कुळ आहेत. या सगळ्या कुळांनी जर का तुम्हाला शेतसारा द्यायला नकार दिला तर तुम्हाला मदत दावे फाईल करायला लागतील. करणार आहे एवढे मदत दावे फाईल. तुमच्या तालुक्यामध्ये 2 बेलीफ आहेत. किती? 2 बेलीफ आहेत. किती वसुली करणार? ब्रिटिशांचा कर बुडवला म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला अटक होईल. आणि शेवटची गोष्ट, या सगळ्यांवरती जर का तुम्ही जप्तीची कारवाई केलीत तर या सगळ्यांचे दावे मी स्वतः कोर्टामध्ये लढेन. आणि या सगळ्यामध्ये जर का अटकेची वेळ आली तर सर्वप्रथम मी तुरुंगात जाईन. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. 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 कोणाला काय आणखी पाहिजे असेल तर सांगा, वाढते मी. हो सखाराम. हो आज मेजवानी दिसते. जेवणात जिलेबी वगैरे ठेवली आहे. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे पहिल्यांदा पाहुणे म्हणून आलेत गावात. मग आल्यापासून भाकर चटणी दाळ भात असलंच काहीतरी खातायत. म्हणलं आज जरा गोडा थोडाचं मेजवानी होऊन जाऊ द्या. पण हे कशाला सखाराम? एक तर तुझी परिस्थिती बेताची आहे आणि त्यात हा खर्च, आणि मुळात बाबासाहेबांना असा वायफळ खर्च केलेला अजिबात आवडत नाही. अहो बोले साहेब, सकारामची परिस्थिती आम्हाला बी माहित आहे. अहो म्हणूनच आम्ही सगळ्यांनी पैसे जमा करून हा जेवणाचा भेद केलाय. आणि तसं बी बाबासाहेब थोडी ना रोज रोज येतात आमच्या इथं पाहुणचाराला. हा तर आणि बाबासाहेबच म्हणाले आहेत ना की सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य केलं तर कुठलं बी कार्य अशक्य नाही म्हणून. काय रे? बरोबर आहे. आणि जसा त्या खोताला धडा शिकवला तसंच या पुढच्या सगळ्या कार्यात आम्ही एकत्र असणार आहे बाबासाहेब. काय रे? बरोबर आहे. अहो कुठली पण अडचण येऊ द्या, अहो एकमेकांच्या आडी अडचणीला आम्ही हातात हात धरून उभे राहणार. होय का नाही बाबासाहेब? आज पुन्हा एकदा प्रत्यय आला की या जगात अशक्य असं तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट नाहीये. ही सगळी एकजूट आणि एकत्र राहण्याची भावना हे शक्य झालं केवळ तुमच्यामुळे बाबासाहेब. तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील तर मला कशाची चिंता नाही, पण सहकाऱ्यांनो म्हणूनच मी म्हणतो 100 दिवस शेळीहून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. ते मुकुंदा यशवंत घरी नाही का? नाही, तो बाहेर गेलाय कुठेतरी. बर ताई, माझ्या ओळखीतल्या यशवंतासाठी पोरगी बघितली. हा जरा घरची परिस्थिती जरा बेताची, पण पोरगी एकदम गुणाची आहे बघा. ते लोक बाबासाहेबांना भेटायचं म्हणतात. हे लय बरं केलंस बघ शंकर तू, पण आता नुसतं बोलत बसाय नको. भाऊजी आले ना का लगेच भेटून येऊ त्यांना. वय वय, आता आपल्या यशवंताचं लग्न झालं पाहिजे. माझी बैबी वाट बघत असेल त्याच्या लग्नाची. ताईची भी तीच इच्छा होती. यशवंता येळेवर आलास बघ, आता मी तुझ्या लग्नाचंच बोलत होतो. तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलंय. पूर्वी एकदम शिकलेली आहे. काकी माझ्या लग्नाचा विषय जरा बाजूला ठेवूयात आपण. काय रे बाबा, काय झालं? काय झालं म्हणजे बाबासाहेबांची खूप काळजी वाटते मला. आतापर्यंत काम आटपून आले पाहिजे होते ते, पण अजून आले नाही. हे मामा सगळं ठीक असेल ना रे तिकडे? अरे यशवंता मला एक सांग, बाबासाहेब जगभरात कामासाठी फिरतात की नाही? कधी काय झालं का त्यांना? तू कशा पै काळजी करतोय?
अरे ते सगळं माहिती रे मला, पण ते घरी आल्याशिवाय मला चैन नाही पडणार. अरे येणार रे, तू काय बी काळजी करू नको. बाबासाहेब तुम्ही गावात आल्यापासून समद्यांना हुरूप आलाय बघा. बरोबर आहे. होय बाबासाहेब, मी तुला वचन देते या पुढे मरायच्या गोष्टी करणार नाही. वा अहो आई, तुमचा मुलगा एवढा मेहनती आहे की जिकडे जाईल तिकडे भरभराट होणार आहे फक्त. भरभराट कानाला ऐकायला किती गोड वाटत. आयुष्यात हा शब्द ऐकला नव्हता पण आता ऐकला तुमच्यामुळे बाबासाहेब. हो होय बाबासाहेब. होय होय अरे साहेब. बाबासाहेब बाबासाहेब, ही काही जास्तीची पोती मी नेली होती या सखारामची, ती परत करतोय. ए त्या कागदावर अंगठा घेत असं. थांब. तुला कळलं ह्याच्यावर काय लिहिलंय ते? मला विचारशील? याच्यावर असं लिहिलंय की तुझी अतिरिक्त पोती जी यांनी नेली होती ते तुला परत करतायत आणि तू वेळेत कर भरलेला आहेस. आलं लक्षात? लाव अंगठा. बाबासाहेब, हे सगळं धान्य मी जप्त केलं होतं. या बाकीच्या सगळ्या कुळांचं पण मी एक एक करून परत करीन. त्यांना पावत्या पण देईन. इतकी वर्ष याच कामासाठी तुझ्या दारात येत होतो तेव्हा एक शब्दही आदराने बोलला नाहीस माझ्याशी. आणि आता धान्य परत करायला आलायस. अहो त्यांना वटणीवर आणणारा वाघ ह्या गावात आला नव्हता ना या आधी. दिगंबर खोत, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि जर आता कोणावर पण जप्ती आणली ना तर तुम्हाला माफ करणार नाही आम्ही. काय रे? हा बाबासाहेब, आता मी हे सगळं चांगुलपणानं दिलं ना, आता का वाईट बोलतात माझ्याशी? दिगंबर शेठ, मी इथनं लवकरच निघून जाईन पण असं अजिबात समजू नका की माझं या गावाकडे लक्ष नसेल. माझे कार्यकर्ते आहेत आणि ते मला इथे घडणाऱ्या घटना सांगत राहतील हे तुम्ही लक्षात ठेवा. एक विनंती आहे, मदत कराल? बाबासाहेब, तुम्ही आमच्या गावात आलात आणि तुम्ही माझ्याकडून मदत मागताय, हुकुम करा. या चळवळीमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. या गावामध्ये समता शांती प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही मदत करा. बाबासाहेब, तुम्हाला शब्द देतो, या भागातला सगळा हिशेब मी तुम्हाला वेळेवर पाठवत जाईल. येतो बाबासाहेब.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. 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 अरे यशवंत कसला घाई घाई करतोय. अरे बाबासाहेब आत्ताच कोकणातून आलेले, ते थोडे लगेच कचेरीत येणार आहेत. अरे नंतर आवरू की सगळं. अरे मामा तुला माहितीये ना बाबासाहेब विश्रांती कधी घेत नाही. वय उलट ते विश्रांतीचा वेळ कामात कसा घालवायचा याचा विचार करतात. अरे ते येतीलच आता कचेरीत. आणि असं नुसतं बसू नको रे, आवडत नाही त्यांना. अरे ते आत्ताच आले आहेत ना घरी, ते लगेच कचेरीत थोडी येणार आहेत. निवांत आराम करते आणि मग येतील. तू बस मामा माझ बाबा. बाबासाहेब कोकणात जाण्याच्या अगोदर जी अर्धवट कामं राहिली होती ती मी लावून ठेवली आहेत सगळी. आणि ही काही पत्र. अरे वा छान लावलंस यशवंत. बरं कोणाचा काही निरोप? निरोप असा नाही, पण काल एक पत्र आले पंजाबहून, गोकलचंद नारंग म्हणून आहे. मामा जरा हे पत्र वाचून दाखवता का? मी प्रिय डॉक्टर आंबेडकर, लाहोर येथे इस्टरच्या सुट्ट्यांदरम्यान आयोजित केलेल्या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थान भूषविण्यास आपण संमती दिल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कळाले आणि ह्या गोष्टीचा मला आनंदही वाटला. आपल्या लाहोरच्या वास्तव्यात आपण माझ्याकडे मुक्कामी राहिल्यास मला खूप आनंद होईल. बाकी भेटी अंती बोलूयात. आपला जी सी नारंग. वा 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 छान वाचलंस तू. पण याचा अर्थ कळला का तुला? म्हणजे ते लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या सभेसाठी तुम्ही अध्यक्ष म्हणून जाणार आहे. तर ते आणि त्या नारंग साहेबांनी तुम्हाला तिथे म्हणजे मुक्कामी राहण्यासाठी बोलवलेले. अब्बा वेल डन. वा आता हे एक पत्र आहे. हे इंग्रजी मधलं पत्र आहे, जरा वाचेल. Me? Kara suru. Are te ulta dharles tu? Ha nahi te. Ul doc dear doctor मुकुंदा काय रे परीक्षा बिरीक्षा आहे तुझी? थोडं सकाळ सकाळ पुस्तक घेऊन बसलाय. आणि भाऊजी कुठे गेले बर? त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आली आम्ही. ते आत्ताच गेले कचेरी. मी दिवसभर बसून रिकामा वेळ घालवतो म्हणून रागवलं त्यांनी मला. म्हणाल निदान वाचन तरी करत राहा म्हणून मी आज दिवसभर पुस्तक घेऊन बसणार आहे. मग बरोबरच आहे त्यांचं. आता ते एवढे शिकलेत म्हणलं त्यांच्या घरातल्या पोरांनी शिकलं पाहिजे की नाही. आणि नुसतं घेऊन बसू नको, त्यातलं काहीतरी डोक्यात बी जाऊ दे तुझ्या. बर जा नाश्ता नेऊन दे त्यांना. नाही 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 मी जाणार नाही, मला भीती वाटते. परत रागवलं तर त्यांनी. मी नाही जाणार. अरे असं काय करतोय तू मुकुंदा? अगं तू एक काम कर, तू मामाला सांग, मामा जाईल. अरे हे तुझ्यासाठी नाही, भाऊजींसाठी आहे. कचेरीत नेऊन द्यायचे. नाही नाही म्या नाही जाणार कचेरीत. मगाडी गेलो साहेबांनी मला इंग्लिश मधलं एक पत्र दिलं, ते वाचेपर्यंत माझा अर्धा तास गेला. आता गेलो तर एखादी डिक्शनरी देतील. नाही नाही म्या नाही जाणार. अरे असं काय करताय तुम्ही दोघं? अगं काय झालं का की? अरे बघ की दोघं बी नाश्ता घेऊन जायला कचेरीत नाही म्हणतात भाऊजींसाठी. अगं एवढंच ना, त्यात काय. दे मी जातो त्याचा. बघितलं का किती गुन्हे आहे माझा यशवंता. जा नाश्ता घेऊन जा. आणि आता भाऊजी काही दिवस घरी आहेत ना, त्यामुळे त्यांच्याकडं यशवंताच्या लग्नाचा विषय काढत असते बघ. काकी
मला उद्धाराया माझा भीमराया। धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।